Dear students, today we are going to start the new chapter, that is disaster management. डिझास्टर मॅनेजमेंट ही कन्सेप्ट बघण्याच्या आधी आपण डिझास्टर कशाला म्हणतात हे थोडंसं रिकॉल करूयात, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण आधी आठवूयात आणि मग एक एक वन बाय वन डिझास्टर्स आपल्याला काय काय आहेत ते स्टडी करायचं आहे. सो लेट अस फर्स्ट सी व्हॉट अ डिझास्टर इज, किंवा डिझास्टर कशाला म्हणायचं. आपण जेव्हा डिझास्टर हा शब्द वापरतो तर त्याला आपण आपत्ती, हां, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती अशा प्रकारचे वर्ड्स आपण यूज करतो. सो एक्झॅक्टली डिझास्टर म्हणजे काय असतं, तर ॲक्च्युली डिझास्टर ही अशी सडनली होणारी एक इव्हेंट आहे. अचानक होतात ना डिझास्टर्स, आपल्याला माहिती आहे ना, लँडस्लाईड, भूकंप हे सगळे डिझास्टर्स आहेत, आपत्ती आहेत. सो आपल्याला भूकंप जो आहे तो सांगून येतो का, लँडस्लाईड सांगून होते का, नाही की नाही. सो कोणतीही डिझास्टर जेव्हा आपण सांगतो तर इट इज अ सडन ऑकरिंग इव्हेंट, की ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईफची किंवा प्रॉपर्टीचं नुकसान होतं, किंवा जे नॅशनल आस्पेक्ट्स असतात एखाद्या देशाची संपत्ती किंवा देशाची ओव्हरऑल जी परिस्थिती आहे त्याच्यावरती ज्याचा हार्मफुल इफेक्ट होतो, अशी सडन होणारी इव्हेंट त्याला म्हणायचं डिझास्टर. आता हे डिझास्टर्स जे आहेत ते टू टाईप्सचे असतात, एक म्हणजे नॅचरल डिझास्टर आणि दुसरं म्हणजे मॅनमेड डिझास्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण डिझास्टरचे डेफिनेशन, तुम्हाला विचारलं जातं बरं का एक्झाममध्ये की व्हॉट इज अ डिझास्टर, कशाला म्हणणार आपण डिझास्टर, तर सडनली ऑकरिंग इव्हेंट बिकॉज ऑफ विच देर इज लॉस, देर इज ट्रिमेंडस लॉस ऑफ लाईफ, ट्रिमेंडस लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड नॅशनल आस्पेक्ट ऑफ एनी कंट्री. सो डिझास्टरची डेफिनेशन होईल, इट इज सडनली ऑकरिंग इव्हेंट, अचानक होतं डिझास्टर, दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कशा कशाचं नुकसान होतं, आता सांगितल्याप्रमाणे ऑफ लाईफ, त्यानंतर प्रॉपर्टी संपत्तीचं नुकसान होतं, खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, प्रॉपर्टीचा लॉस किंवा प्रॉपर्टीचा डॅमेज ज्याला आपण वित्तहानी असं म्हणतो, हां, जसं तुम्हाला मराठीतून पटकन समजेल म्हणून मराठी पण शब्द सांगते. सो लॉस ऑफ प्रॉपर्टी, लॉस ऑफ लाईफ आणि सोशल आस्पेक्ट्स, सामाजिक जी काही परिस्थिती आहे कोणत्याही कंट्रीची त्याच्यामध्ये हा होणारा लॉस जो आहे तो डिझास्टरमुळे होतो. सोशल आस्पेक्ट्स ऑफ एनी कंट्री, याला म्हणूयात आपण डिझास्टर. नेशन म्हणा, कंट्री म्हणा, ही डिझास्टरची डेफिनेशन तयार झाली. जसं की आत्ता आपण सांगितलं की बघितलं, एनी डिझास्टर कॅन बी डिव्हायडेड इन टू टू कॅटेगरीज, दॅट इज नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर्स काय असतात, की अशा सडनली ऑकरिंग इव्हेंट्स की ज्याच्यामध्ये ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट किंवा ह्युमनचा कंट्रोल हा एकदम निग्लिजिबल किंवा झिरो असतो, म्हणजेच आपल्या इंटरफिअरन्समुळं जी डिझास्टर होत नाही ती नॅचरल डिझास्टर, ह्युमन इंटरफिअरन्समुळं जी डिझास्टर होते त्याला मॅनमेड डिझास्टर म्हणतात. नॅचरल डिझास्टर्स कुठल्या कुठल्या माहिती आहेत तुम्हाला, फ्लड्स आहेत, लँडस्लाईड्स आहेत, सुनामीज आहेत, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स आहेत, ह्या सगळ्या नॅचरल डिझास्टर झाल्या की ज्याच्यावरती आपला कंट्रोल हा एकदम निग्लिजिबल असतो. बट मॅनमेड डिझास्टर्स जसं की बॉम्ब स्फोट आहे, बॉम्ब एक्सप्लोजन ज्याला म्हणतो आपण, किंवा जे दंगे होतात, दंगली होतात, सो ते असेल, तर तिथे हा फक्त आणि फक्त ह्युमन इन्व्हॉल्वमेंट किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे ज्या डिझास्टर्स क्रिएट होतात त्याला म्हणायचं मॅनमेड डिझास्टर्स. सो दिस डिझास्टर कॅन बी ग्रुप्ड इन टू टू टाईप्स. पहिला टाईप कुठला, नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय सांगणार आपण, की अशा सडनली ऑकरिंग इव्हेंट्स की अंडर विच किंवा ऑन विच ह्युमन
इंटरफिरन्स किंवा ह्युमन कंट्रोल जो आहे तो एकदम निग्लिजिबल असतो. सडनली ऑकरिंग इव्हेंट्स ऑन विच देर इज निग्लिजिबल एकदम कमी हाँ और झीरो इंटरफिरन्स ऑफ ह्यूमन्स. ह्यूमनचा एकदम कमी इंटरफिरन्स ज्या डिझास्टर्सवरती असेल त्याला म्हणायचं नॅचरल डिझास्टर्स. फॉर एक्झाम्पल व्होल्कॅनिक इरप्शन्स, लँडस्लाइड्स एटसेट्रा आपण सांगू शकतो. सुनामीज आहेत, व्होल्कॅनिक इरप्शन्स झाले, अर्थक्वेक झाले, हे सगळे झाले नॅचरल डिझास्टर. दुसरा जो टाईप येतो इट इज मॅनमेड डिझास्टर, की जे होण्यासाठी पूर्णपणे ह्युमन रिस्पॉन्सिबल आहे. सो दीज आर द डिझास्टर्स बिकॉज ऑफ ह्युमन इंटरफिरन्स. दीज डिझास्टर्स ऑकर ड्यू टू ह्युमन इंटरफिरन्स. ह्युमनच्या ॲक्टिव्हिटीजमुळे वेगवेगळ्या हे डिझास्टर्स होतात त्याला म्हणायचं मॅनमेड डिझास्टर्स. याचे एक्झाम्पल्स काय काय सांगितले तुम्हाला मी, तर बॉम्ब एक्सप्लोजन्स, अणुबॉम्ब वगैरे असतात किंवा एखादं युद्ध होतं त्याला आपण म्हणूयात, त्यानंतर टेररिस्ट अटॅक, टेररिस्ट जे असतात तर त्यांचे जे अटॅक आपण आतंकवादी जे असतात त्यांचे हल्ले ज्याला म्हणू आपण, तर तो देखील एक मॅनमेड डिझास्टर आपण सांगू शकतो. त्यानंतर बॉम्ब एक्सप्लोजन्स झाले, त्यानंतर अजून एखादं काय सांगता येईल आपल्याला की ॲक्च्युली हे काही अमाऊंटमध्ये बघा, अर्थक्वेक हा जो आहे तो देखील आपण मॅनमेड एक कॅटेगरीमध्ये त्याला इन्क्लूड का करू शकतो, कारण बघा किंवा लँडस्लाईड हा देखील ॲक्च्युली नॅचरल आहे, बट बघा जिथे ह्युमन इंटरफरन्स वाढला, जिथे डोंगर आहेत तो डोंगर खणून डोंगर काढून तिथे घरं बांधण्यासाठी लोकांनी किंवा तिथं जिथं घरं बांधली तर त्या भागामध्ये लँडस्लाईड्समुळे होणारी जी नुकसान आहे ते आपल्यामुळं जास्त वाढतं. सो ते देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो आयडियली, बट इथं आपल्याला जे दिलेत की ह्युमन्समुळे होणारे जे आर्टिफिशियली किंवा नॅचरल काहीच कॉज नाही ह्याच्यात, बॉम्ब एक्सप्लोजन होण्यासाठी नॅचरल कॉज काही आहे का, नाही आहे, किंवा टेररिस्ट अटॅक होण्यासाठी नॅचरल कॉज काहीच नाही, कम्प्लिटली ह्युमनची जिथं इन्व्हॉल्वमेंट आहे ते झाले मॅनमेड रिझन्स ऑफ डिझास्टर किंवा मॅनमेड टाईप्स झाले. ओके, आता हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली रिगार्डिंग डिझास्टर, त्याची डेफिनेशन आणि त्याचे दोन टाईप्स. नाव लेट अस मूव टुवर्ड्स आर फर्स्ट डिझास्टर, दॅट इज अर्थक्वेक. अर्थक्वेक तुम्हाला भूकंप ज्याला म्हणतो आपण, आता बघा अर्थक्वेक होण्यामागचं रिझन काय आहे, तर अर्थचा जो सेंटर आहे तुम्हाला माहिती आहेत अर्थचे जे कोअर पार्ट आहे तर तिथं कंटिन्युअसली मूवमेंट्स ज्या आहेत त्या होत असतात. बिकॉज ऑफ दीज मूवमेंट्स कधी कधी काय होतं एक्स्ट्रा मुवमेंट किंवा खूप जास्त जोराच्या मुवमेंट ज्याला म्हणू आपण, तर त्या झाल्यामुळे अर्थ आणि अर्थचा सरफेस हा कम्प्लिटली शेक होतो, मूव होतो, ज्याला आपण अर्थक्वेक असं म्हणतो. आता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कुठं होत असतात, नियर द कोअर, अर्थचा जो कोअर पार्ट आहे तिथंपर्यंत. आता तो जो भूकंपाचा ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणत की जिथे पॉईंट ऑफ ओरिजिन जो आहे अर्थक्वेकचा तो नेहमी कुठे असतो, ॲट द सेंटर पार्ट ऑफ द अर्थ, आणि तिथून तो जो भूकंपाचे धक्के ज्याला आपण सिझमिक वेव्ज असं म्हणतो, भूकंपाच्या लाटा, भूकंप जो आहे तो एक प्रकारच्या लाटांच्या फॉर्ममध्ये मूव्ह होतो. आता ह्या ज्या सिझमिक वेव्ज
ह्या मूव होतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक डायग्रॅमॅटिक तुम्हाला दाखवायचा मी ट्राय करते. सपोज आपण हे कट केलं आहे, एक सरफेस आहे, हा अर्थचा जो पार्ट आहे हा कोरचा सेंटरचा पार्ट, आणि ही सगळी जमीन आहे असं इमॅजिन करा. ही जमीन आहे आणि हा अर्थचा सेंट्रल पार्ट. आता इथे जिथे भूकंपाचं तुमचं पॉईंट ऑफ ओरिजिन आहे त्याला फोकल पॉईंट म्हणतात. ओके, आता हा फोकल पॉईंट कुठे आहे? अर्थच्या सेंटरच्या जवळ. आणि तिथे झालेल्या मुवमेंट्समुळे अर्थ पूर्ण हल्ली जाते आणि त्याच्या मुवमेंट्स किंवा त्याच्यापासून जे वेव्ज फॉर्म होतात त्या येतील हळूहळू मूव होत होत अर्थच्या सरफेसवरती. मग समजा हा सेंटर पॉईंट झाला आणि त्याची जी काही पॉईंट ऑफ ओरिजिन किंवा त्याचा जो एक सेंटरचा हा पार्ट जो काही अर्थच्या सरफेसपाशी असेल त्याला म्हणायचं एपी सेंटर ऑफ द अर्थक्वेक. सो हा बघा, परत एकदा सांगते, फोकल पॉईंट म्हणजे जो अर्थच्या सेंटरपाशी आहे तिथे ॲक्च्युअल मुवमेंट जी आहे ती घडली. आता ती मुवमेंटमुळं काय झाल्या? सिझमिक वेव्ज फॉर्म झाल्या, भूकंपाच्या वेव्ज ज्या आहेत. आता त्या वेव्ज फॉर्म होत होत अर्थच्या सरफेसपर्यंत आल्या. आता सरफेसपाशी आल्यानंतर जो पॉईंट ऑफ ओरिजिन सरफेसवरती आहे जिथं मॅक्झिमम नुकसान होतं भूकंपामुळे, जे आपण म्हणतो ना की भूकंप झाला की बरेचसं तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की ह्या भूकंपाचं केंद्र बिंदू या या पॉईंट किंवा ह्या ह्या गावाजवळ ह्या ह्या एरियामध्ये होता. सो दॅट केंद्रबिंदू त्याला म्हणायचं इपी सेंटर, की जिथे भूकंपामुळं होणारं जे नुकसान आहे ते मॅक्झिमम होतं. आलं लक्षात दोघांच्यामधला फरक? फोकल पॉईंट म्हणजे काय आहे की सेंटरकडे असणारा जिथे ॲक्च्युअल मुवमेंट होते, जिथं अर्थचा सरफेस एकमेकांच्यावरती घासल्यामुळं किंवा जे लेयर्स काही असतील ती जी मुवमेंट होते तो पॉईंट त्याला म्हणायचं फोकस, हा नेहमी अर्थच्या सेंटरकडे असतो. त्याची मुवमेंट होत होत तो जिथे कुठे अर्थच्या सरफेसपाशी ती मुवमेंट पहिल्यांदा जाणवेल तो पॉईंट म्हणजे ईपी सेंटर. आणि मग तिथून पुढे ह्या सगळ्या सिझमिक वेव्ज फॉर्म होतात. सिझमिक वेव्ज याला आपण भूकंपाचे तरंग म्हणूयात. ओके, सो ईपी सेंटरला भूकंपाचं होणारं जे नुकसान आहे भूकंपामुळं ते मॅक्झिमम असतं. आणि ह्या वेव्ज जसे जसे पुढे जात जातील तसं तसं डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ द अर्थक्वेक ते होणारं डॅमेज हे कमी जास्त किंवा सिव्हिअरिटी त्याची कमी जास्त असू शकते. सगळ्यात जास्त सिव्हिअर नुकसान कुठं होणार? नियर द इपी सेंटर. का? कारण तो फोकल पॉईंटचा काय म्हणूयात एक कनेक्शन आहे ऑन द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसवरती फोकल पॉईंटचं असलेलं कनेक्शन, तिथून तुमचा सरफेसवरती सगळ्या वेव्ज ज्या आहेत त्या स्प्रेड होणार आहेत इपी सेंटरपासून. म्हणजे हा तुमचा इपी सेंटर झाला ऑन सरफेस, आणि मग त्याच्यापासून पुढे ह्या सगळ्या सिझमिक वेव्ज ज्या आहेत त्या फॉर्म होणार. तर एखादा पॉईंट या इपी सेंटरपासून जितक्या जवळ असेल तितकं त्याचं होणारं नुकसान जास्त असणार. जसं जसं तो पॉईंट इपी सेंटरपासून लांब जात जाईल तसं तसं त्याचं होणारं नुकसान हे कमी होत जाणार. आलं लक्षात? सो ह्या बेसिक काही कन्सेप्ट झाल्या रिगार्डिंग द अर्थक्वेक. हे तीन कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या असतील. आता बघा, नॉर्मली हे जे भूकंपाचे जे धक्के असतात त्याची इंटेन्सिटी ही कमी किंवा जास्त दोन्ही प्रकारची असू शकते. जनरली एक तुम्हाला माहितीसाठी सांगते, हे जे भूकंप आहेत ते अर्थच्या सरफेसवरती रोज होतात असं म्हटलं तरी चालेल. रोज अर्थच्या सरफेसवरती वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे भूकंप हे होतच असतात, फक्त त्याची तीव्रता कमी असल्यामुळे आपल्याला बरेचसे भूकंप जाणवत नाहीत. जेव्हा त्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रता जास्त असते तेव्हा त्या भूकंपाचे धक्के आपल्याला जाणवतात. आता ह्या भूकंपाचे धक्के किंवा भूकंप जो आहे त्याला मोजण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला सिझमोमीटर किंवा सिझमोग्राफ असं म्हणतात. रिस्टर नावाचा एक सायंटिस्ट, तर त्या रिस्टर नावाच्या सायंटिस्टनी ह्या सगळ्या मेथडची शोध लावलेला होता. आणि म्हणून भूकंप मोजण्याची जी भूकंपाची तीव्रता अर्थक्वेकची जी इंटेन्सिटी आहे
ती आपण ज्या स्केलमध्ये मोजतो, जसं आपण लेंथ मीटर सेंटीमीटरमध्ये, मास किलोग्रॅम ग्रॅममध्ये मोजतो, तसं अर्थक्वेकची इंटेन्सिटी आपण रिश्टर स्केल या युनिटमध्ये मोजतो. मग हे रिश्टर स्केल नाव कुठून आलं? तर रिश्टर नावाच्या सायंटिस्टनी ह्याच्यावरती वर्क केलेलं होतं आणि त्याच्या ऑनरमध्ये आपण याच्या युनिटला रिश्टर असं नाव दिलं. आता वन मार्क्ससाठी तुम्हाला जे विचारलं जाईल की इन्स्ट्रुमेंटचं नाव, अर्थक्वेक मोजणारं इन्स्ट्रुमेंट, त्याला सिझ्मोमीटर म्हणतात किंवा सिझ्मोग्राफ म्हणतात. सिझ्मोमीटर किंवा सिझ्मोग्राफ. या सिझ्मोमीटर किंवा सिझ्मोग्राफ कसा असतो? तर त्याची इंटेन्सिटी, जसं एक आपलं काय म्हणतो आपण, हार्ट रेट मोजण्यासाठीचं जसं आपलं इन्स्ट्रुमेंट कार्डिओग्राम असतो, तर तो जसा वाढेल तसा वरखाली होत जातं, इजंट इट? सो तशाच पद्धतीचं हे सिझ्मोग्राफ तुम्ही बनवू देखील शकता. ह्याचा सिझ्मोग्राफ हे जे मशीन आहे की नाही, ते आपण घरातसुद्धा आपल्याला बनवता येऊ शकतं. सो त्याच्यात काय करायचं आहे, जस्ट की जेवढी तीव्रता वाढत जाईल इंटेन्सिटी, तेवढं तर सिझ्मोग्राफ वर खाली होईल. भूकंपाची इंटेन्सिटी जर कमी असेल तर ते सिझ्मोग्राफचं फ्लक्च्युएशन हे कमी असेल, इंटेन्सिटी जास्त असेल तर फ्लक्च्युएशन जास्त दाखवणार. त्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही अर्थक्वेकची इंटेन्सिटी ह्या सिझ्मोमीटर किंवा सिझ्मोग्राफनं यूज कॅल्क्युलेट करू शकता आणि ते कॅल्क्युलेट करून त्याची इंटेन्सिटी दाखवणारं युनिट, त्या युनिटला म्हणतात रिश्टर स्केल. रिश्टर स्केल हे काय आहे? युनिट आहे की ज्याचा यूज करून आपण कुठल्याही अर्थक्वेकची इंटेन्सिटी ही मोजू शकतो. एवढ्या एवढ्या तीव्रतेचा किंवा एवढ्या एवढ्या रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला असं आपण ऐकतो की नाही सर? सो त्या ते काय असतं? तर ती असते भूकंपाची तीव्रता सांगणारं युनिट. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा, परत एकदा रिकॉल करूयात. डिझास्टर, त्याचे टाईप्स. पहिली डिझास्टर आपण आठवली, अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय असतो? तर सडन मूवमेंट ऑफ सरफेस ऑफ द अर्थ. त्याची एक डेफिनिशन, येस, तुम्हाला त्याची डेफिनिशन एक विचारली जाते बरं काय, अर्थक्वेक. व्हॉट इज अर्थक्वेक? तर आपण काय सांगणार की सडन व्हायब्रेशन्स, इथं दाखवते हां, सडन व्हायब्रेशन्स ऑफ the surface of earth. Sudden vibrations of the surface of earth or shaking of earth surface. Vibrations होतात किंवा earthचं surface shake होतो, त्याला म्हणायचं earthquakes. अर्थक्वेकमुळे आयदर मी तुम्हाला काय काय सांगितलं, ट्रीमर्स फॉर्म होतात म्हणजे हलती जमीन, किंवा त्याच्यामधून अप अँड डाऊन त्याच्या मूवमेंट होऊ शकतात, जमीन वर खाली अशी देखील जाऊ शकते, त्याचे भूकंपाचे धक्के ज्याला म्हणतो आपण ते ट्रीमर्स देखील फॉर्म होऊ शकतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स ह्या अर्थच्या शेकिंगमुळे किंवा अर्थच्या सरफेसच्या शेकिंगमुळे आपल्याला दिसून येतात. सो ही झाली डेफिनिशन ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक मोजण्याचं जे मशीन आहे त्याला म्हणायचं सिझ्मोमीटर किंवा सिझ्मोग्राफ. अर्थच्या सरफेसवरचा जो सेंट्रल पॉईंट आहे अर्थक्वेकचा त्याला म्हणायचं इपी सेंटर. फोकल पॉईंट म्हणजे अर्थच्या प्रॉपर सेंटरमध्ये ओरिजिन ऑफ भूक जो काही अर्थक्वेक म्हणतो आपण ज्याला, तर तो त्याला म्हणायचं फोकल पॉईंट. सिझमिक वेव्ज म्हणजे भूकंपाच्या लाटा की ज्या इपी सेंटरपासून पुढे फॉर्म होत जातात. आलं लक्षात? रिश्टर स्केल, ह्या स्केलनुसार भूकंपाची तीव्रता आपण मोजतो, कमी किंवा जास्त जी असते त्या पद्धतीनं. सो धिस इज बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अर्थक्वेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या अर्थक्वेकचे कॉजेस, त्याचे इफेक्ट्स आणि प्रिव्हेंशन आपण कसं करू शकतो हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.